विस्तीर्ण पसरलेल्या माळणावर सकाळची सुरुवात होते. सुकलेलं गवत आणि खुरट्या वनस्पतींचे साम्राज्य असलेल्या या माळरानावर पक्षी आणि प्राणी आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करत आपल्या दिवसाची सुरुवात करतात. सकाळच्या वेळेत हवेत थोडासा गारवा असतो. कोवळ्या उन्हात व सकाळच्या थंड वातावरणात पक्षी व प्राणी कसरती करत खाद्याच्या शोधात इकडे तिकडे भटकंती करतात. निसर्गाने भरभरून दिलेल्या पर्यावरणात मानवी हस्तक्षेप वाढल्याने या सर्व वन्यजीवांना आपले अस्तित्व टिकवण्यासाठी अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते. पक्ष्यांना व प्राण्यांना या पसरलेल्या उघड्या माळरानावर पाणी आणि अन्नाच्या शोधात भटकंती तर करावीच लागते, परंतु त्यापेक्षा गंभीर समस्या म्हणजे त्यांचा निवारा. निवाऱ्याच्या शोधात हे पक्षी व प्राणी आपले अस्तित्व हरवत चालले आहेत. दिवसभर कुठेतरी झुडुपांच्या सावलीच्या आधारावर या माळरानावरील छोट्या छोट्या टेकड्यांच्या पायथ्याला आराम करणारा व रात्र झाली की शिकारीसाठी बाहेर पडणारा एक प्राणी दुरूनच दिसून येतो, तो म्हणजे खोकड. या प्राण्याचे शास्त्रीय नाव फल्पिस बेंगोलेन्सिस हे असून हा प्राणी भारताबरोबर पाकिस्तान, नेपाळ व बांगलादेश या देशात देखील आढळतो. या प्राण्याची लांबी त्याचे डोके आणि शरीर मिळून जवळपास 45 ते 60 सेमी इतकी असते, तर शेपटीची लांबी 25 ते 35 सेमी एवढी असते, तर याचे वजन 2 ते 6 किलो पर्यंत असते. नराचे वजन मादीच्या वजनापेक्षा कमी असते. माळरानावर खुरट्या वनस्पतींच्या मध्ये आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करत असणारा हा प्राणी मांसाहारी असला तरी कधी कधी शेतकऱ्यांच्या शेतातील फळांवर देखील उपजीविका भागवतो. गेल्या काही वर्षात या प्राण्याचे अस्तित्व नष्ट होत चालले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे त्याची उपासमार ही होय. या प्राण्याला मुबलक प्रमाणात खाद्य मिळत नसल्याने तो मनुष्य वस्तीत घुसण्याचा प्रयत्न करतो. ज्या ठिकाणी पोल्ट्री फार्म असतात किंवा पोल्ट्री फार्म मधील मेलेले पक्षी ज्या ठिकाणी टाकले जातात त्या ठिकाणी हा प्राणी खाद्याच्या शोधात जातो आणि बऱ्याच वेळेला भटक्या कुत्र्यांच्या तावडीत सापडतो. त्यामुळे त्याला हरणाक आपला बळी द्यावा लागतो. उघड्या व विस्तीर्ण पसरलेल्या माळरानावर मार्च ते मे या कालावधीत वेगवेगळे पक्षी घरटी बनवून अंडी घालतात. या पक्ष्यांना व त्यांच्या घरट्यांना शोधत शोधत हा प्राणी रात्रभर फिरत असतो. एकदा असाच तो रात्री फिरत असताना साळींदरासोबत भिडला आणि तिथेच दोघांची झटपट लागलेली मी पाहिली होती. याच माळरानावर आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी किंवा हक्क दाखवण्यासाठी या खोकडाबरोबरच चिंकारा देखील लढाई लढत असतात. यांच्या लढाईचा व अस्तित्वाचा खोकडाच्या जीवनक्रियेवर फारसा परिणाम पडत नाही, तर याच माळरानावर नेहमी दक्ष असणारे काळवीट व हरिण हे देखील आपल्या अस्तित्वासाठी नेहमी सत्व परीक्षा देत असतात. टेकड्यांच्या उताराला, दगडांच्या कपारीत किंवा शेतातील बांधाला या खोकड्यांची बिळं असतात. एका वेळी 2 ते 3 ठिकाणी हा प्राणी आपली बिळं बनवतो व पिल्लं लहान असताना या बिळात तो लपवून ठेवतो, तर ती मोठी झाली
की त्यांची जागा बदलली जाते. या वैशिष्ट्यामुळे हा प्राणी आजही आपले अस्तित्व टिकवून आहे. खोकड्यांची पिल्लं हिवाळ्यात जन्माला येतात. खोकड्याची मादी एका वेळेस जवळपास 3 ते 4 पिल्लांना जन्म देते. मादीच्या गर्भधारणेचा काळ जवळपास 53 दिवसांचा असतो. बऱ्याच वेळेला उपासमारीमुळे या प्राण्यांची पिल्लं बिळातच मरून पावतात. खोकड्याची मादी नरापेक्षा आकाराने मोठी असते. चेहऱ्याचा भाग देखील नरापेक्षा थोडा वेगळा असतो. चाणाक्ष असणारा हा प्राणी आपले कान सतत उंचावत असतो. कितीही दूरवर कशाचाही आवाज त्याला आला की तो सतर्क होत असतो. नाक निमुळते असते तर शेपटी झुपकेदार असते. बऱ्याच वेळेला शेपटी हीच या प्राण्याची आधार असते. फिरताना बसताना या शेपटीचा पुरेपूर उपयोग हा करून घेतो. उभे असणारे कान व तीक्ष्ण नाक यामुळे या दोन्ही अवयवांचा पुरेपूर उपयोग करून हा प्राणी शिकार करतो. तीक्ष्ण नाकामुळे दूरवरचा वास देखील त्याला सहज येतो. सततच्या ढासळत चाललेल्या पर्यावरणातील समतोलाला सामोरे जात जात आजही हा प्राणी आपले अस्तित्व टिकवताना दिसून येत आहे.